पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि झारखंडच्या दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांचा केला प्रारंभ. रस्त्यांची कारखान्यात निर्मिती करून प्रत्यक्ष जागेवर केवळ जोडणी करण्याचं तंत्र विकसित करण्याची आवश्यकता, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी. मिरवाज उमर फारूकसह जम्मू आणि काश्मीरमधल्या 6 फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा मागे घेण्याचे राज्य प्रशासनाचे आदेश. दिल्ली वाराणसी दरम्यान धावणारी भारताची पहिली मध्यम वेगानं चालणारी वंदे भारत एक्सप्रेस आज सकाळी व्यावसायिक फेरीसाठी रवाना. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर भावली धरणातून शहापूर परिसराला पाणी देण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि मुंबईत आयोजित विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भारतानं सांघिक प्रकारात पटकावला प्रथम क्रमांक. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारात. जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या संजय कुमार सिन्हा आणि रतन कुमार ठाकूर या बिहारच्या 2 जवानांना पंतप्रधानांनी आज श्रद्धांजली वाहिली. जनतेच्या मनात जी आग धुमसते आहे तीच आग माझ्याही मनात धुमसते आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी आज बिहार आणि झारखंडचा दौरा केला. बिहारमध्ये आज 33,000 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत आणि विकास प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी त्यांनी केली. अपना बलिदान देने वाले पटना के शहीद कांस्टेबल संजय कुमार सिन्हा और भागलपुर के शहीद रतन कुमार ठाकुर को भी श्रद्धांजलि देता हूं. उनके परिवारजनों के साथ अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं और मैं अनुभव कर रहा हूं आपके और देशवासियों के दिल में कितनी आग है. जो आग आपके दिल में है वही आग मेरे दिल में भी. 13,000 कोटी रुपयांच्या पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाची त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पायाभरणी केली. 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. बरौनी तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं विस्तारीकरण, बरौनी खत कारखान्याचं पुनरुज्जीवन, विमान इंधन प्रकल्प तसंच अन्य प्रकल्पांच्या कामांचा त्यांनी शुभारंभ केला. जगदीशपूर हल्दीमा बोकारो गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी त्यांनी केली. अमृत मोहिमेअंतर्गत 1400 कोटी रुपयांच्या 22 प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली. पाटणा रिव्हरफ्रंटच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पणही त्यांनी केलं. झारखंड दौऱ्यात पंतप्रधानांनी हजारीबाग इथं आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा अशा विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं. हजारीबाग, ढुमका आणि पालामू इथल्या 3 वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारतींचं उद्घाटन, 500 खाटांच्या 4 रुग्णालयांचं उद्घाटन तसंच हजारीबाग इथल्या आचार्य विनोबा भावे विद्यापीठाच्या आदिवासी अभ्यास केंद्राचा शिलान्यास यांचा यामध्ये समावेश आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार असून यामुळे त्यांना हवामान, शेतीचं आधुनिक तंत्र आणि सरकारचे उपक्रम याबाबत नियमितपणे माहिती मिळू शकेल, असं ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेचा झारखंडमधल्या 57,000 अधिक लोकांनी लाभ घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच 1,00,000 बालकांसाठी गिफ्ट मिल्क योजनेचा शुभारंभही त्यांनी केला. त्यामुळे आदिवासी तसंच दारिद्र्य रेषेखालील मुलांना कुपोषणापासून मुक्ती मिळणार आहे. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले झारखंडमधले जवान विजय सोरेंग यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
नागपुरातल्या रस्ते विकासात अनेक नवनवे संशोधन करण्याची गरज असून रस्त्यांची कारखान्यात निर्मिती करून प्रत्यक्ष जागेवर केवळ जोडणी करण्याचं तंत्र विकसित करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि VNIT अल्युमनी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांच्यासह अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते संशोधन विकास संरक्षण उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात बांबूवर वेगवेगळे संशोधन करण्यात येत आहे, त्यामुळे गडचिरोली एव्हिएशनचा हब होऊ शकतो असंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते VNIT नवीन शैक्षणिक इमारतीचं उद्घाटनही करण्यात आलं. मिरवाज उमर फारूक याच्यासह जम्मू काश्मीरमधल्या 6 फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा मागे घेण्याचे आदेश जम्मू आणि काश्मीर प्रशासनानं जारी केलेत. ज्यांची सुरक्षा मागे घेण्यात आली त्यामध्ये अब्दुल गनी भट, विलाक लोन, हाशिम कुरेशी, शाबीर शाह आणि फजल हक कुरेशी या नेत्यांचा समावेश आहे. मात्र या आदेशात पाकिस्तान समर्थक फुटीरवादी नेते सईद अली शाह गिलानी यांच्या नावाचा उल्लेख नाही. या आदेशानुसार या नेत्यांना पुरवण्यात आलेली सर्व सुरक्षा आणि वाहनं काढून घेण्यात आली आहेत. पाकिस्तानकडून निधी मिळणाऱ्यांना सुरक्षा पुरवली जाते आणि त्याचा फेर आढावा घ्यावा असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारत सरकार जी कामगिरी नेमून देईल ती अत्यंत सक्षमपणे पार पाडण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे अशी ग्वाही एअर चीफ मार्शल BS धानोआ यांनी दिली आहे. काल राजस्थानात पोखरणमध्ये वायुशक्ती प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. पुलवामातल्या नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कर विविध पर्यायांची चाचपणी करत असतानाच धानोआ यांचं हे विधान अतिशय महत्वाचं मानलं जात आहे. प्रात्यक्षिकांच्या या कार्यक्रमात 140 लढाऊ जेट विमानं आणि हेलिकॉप्टर्सनी आपली करामत दाखवली. जम्मू काश्मीरात पुलवामा जिल्ह्यात CRPFच्या जवानांवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याला 2 दिवसही झाले नाहीत तोवर पाकिस्ताननं राजौरी जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ केलेल्या स्फोटात काल लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आलं तर एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. नौशेरा विभागात लष्कराची गस्त सुरू असताना हा स्फोट झाला. अजूनही या विभागात पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू असून भारतीय लष्कराकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी भारत के वीर या विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेत जमा होणाऱ्या निधीचं व्यवस्थापन गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत CASFच्या महासंचालकाद्वारे केलं जातं. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा दल, NDRF, NSG, SSB तसंच आसाम रायफल्स यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात या ट्रस्टला प्रचंड प्रतिसाद मिळत असून पुलवामा हल्ल्यानंतर त्यात अभूतपूर्व अशी 7 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. भारत के वीर .gov.in या पोर्टलवर तर गेल्या 2 दिवसात प्रतिसेकंद 20,000 विचारणा होत आहेत. SBI भारत के वीर यासाठी UPI तयार केलं असून अधिकृत संकेतस्थळावरूनच आर्थिक मदत करण्याचं आवाहन गृहमंत्रालयानं केलं आहे. हरियाणा सरकारनं सोनीपत जिल्ह्यात आयोजित केलेल्या 4th कृषी नेतृत्व शिखर परिषदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डिजिटल किसान मंचाची सुरुवात केली. राष्ट्रपतींनी कृषी प्रदर्शनालाही भेट दिली. राष्ट्रपतींनी 9 शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार प्रदान केले. हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू KP सिंग यांना यावेळी किसान रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याबाहेर असलेल्या काश्मीरींना धमक्या येत आहेत अशा प्रकरणी थेट संपर्क साधून मदत मागण्याचं आवाहन श्रीनगरस्थित केंद्रीय राखीव पोलीस दलानं केलं आहे. CRPFच्या ट्विटर संदेशाद्वारे मदतगार या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं त्यात म्हटलं आहे.
आम्ही आमचे सहकारी गमावले आहेत, आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत, अशी आमची जम्मू आणि काश्मीरमधल्या विशेषतः काश्मीर खोऱ्यात राहत असलेल्यांप्रती कटिबद्धता आहे, असं त्यात म्हटलंय. छळवणुकीची तक्रार मिळाल्यावर लगेचच पावलं उचलण्याचं आश्वासन सीआरपीएफनं काश्मीरी जनतेला दिलं आहे. पठाणकोट इथे अपघातात मृत्यू पावलेल्या राहुल कारंडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी सांगली जिल्ह्यातल्या विठुरायाची वाडी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल कारंडे यांची नियुक्ती पठाणकोटमध्येच असल्यामुळे पत्नी आणि दोन मुलांसह ते तिथेच राहत होते. दोन दिवसापूर्वी आपल्या गावी येण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जात असताना एका ट्रकनं दिलेल्या धडकेत राहुल यांचा अपघाती मृत्यू झाला. आज सकाळी राहुल यांचं पार्थिव कवठे महांकाळ इथे आणण्यात आलं होतं. भारताच्या पहिल्या मध्यम वेगानं चालणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसनं आज पहिली व्यावसायिक फेरी सुरू केली. आज सकाळी दिल्लीहून ही गाडी वाराणसीसाठी रवाना झाली असून पुढील दोन आठवड्यांसाठीची तिकीटं आधीच आरक्षित झाली आहेत. या गाडीला काल वाराणसी इथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. या प्रवासादरम्यान संपर्काच्या समस्येमुळे ही गाडी थांबवावी लागली होती, मात्र त्यानंतर ती दिल्लीला रवाना झाली आहे. पॅरिसमध्ये आजपासून FATF अर्थात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सचं अधिवेशन सुरू होणार आहे. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारत या बैठकीत देणार आहे. यानंतर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल. पाकिस्तानमधल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेले हल्ले आणि शेजारील देशानं या हल्ल्यासाठी केलेल्या मदतीसंदर्भातले सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरक्षा संस्था करत आहे. यापूर्वी या संघटनेकडून झालेल्या हल्ल्यासंदर्भातले पुरावेही यावेळी सादर केले जातील. पाकिस्तानमधल्या संस्था आणि दहशतवादी संघटनांना कशाप्रकारे मदत पुरवत आहे हे या पुराव्यांच्या माध्यमातून FATFला सांगण्यात येणार आहे. सध्या बल्गेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल बल्गेरियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री इकातेरिका जहारिवर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या दरम्यान वित्त, कृषी आणि आरोग्य अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. स्वराज सध्या बल्गेरिया, मोरोक्को आणि स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी आता देशभरातल्या 3,13,000 सेवा केंद्रांमध्ये नोंदणी करू शकतील. या योजनेअंतर्गत या कामगारांना दरमहा 3,000 रुपये खात्रीचं निवृत्तीवेतन मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सीएसई ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या केंद्रांनी या योजनेसाठी नावनोंदणी सुरू केली आहे. असंघटित क्षेत्रातील 18 ते 40 वयोगटातील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत. वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर या योजनेत किमान मासिक योगदान देणारी दरमहा किमान 3,000 रुपये मासिक निवृत्ती वेतनासाठी ते पात्र ठरतील. 2019-20 या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. 5 वर्षात असंघटित क्षेत्रातील 10 कोटी कामगारांना या योजनेच्या कार्यकक्षेत आणण्याचं उद्दिष्ट आहे. वयाच्या 18व्या वर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्यांना दरमहा 55 रुपये योगदान द्यावं लागेल आणि सरकारही तेवढ्याच रकमेचं योगदान देईल. 40व्या वर्षी सहभागी होणाऱ्याला दरमहा 200 रुपये तर 29व्या वर्षी सहभागी होणाऱ्याला दरमहा 100 रुपये योगदान द्यावं लागेल. मात्र राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर लगेचच भावली धरणातून शहापूर परिसराला पाणी देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. भावली धरणाच्या प्रश्नासह शहापूर तालुक्याच्या सर्व समस्या प्राधान्यानं दूर करण्यात येतील असं ते म्हणाले. ते आज ठाणे जिल्ह्याच्या आसनगाव इथं आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या वेळी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आसनगाव इथं 1,101 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा झाला. अशा सोहळ्याचं आयोजन ही चांगली संकल्पना असून त्यामुळे कुटुंबावर पडणारं खर्चाचं मोठं ओझं दूर करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 जोडप्यांना मंगळसूत्र, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाचा गॅस तसंच जिंदाल कंपनीतर्फे संसार उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा तसंच खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
विधी संसदेत पाठवणं गरजेचं आहे, तरच शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं ठरवता येतील, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश पोपळे यांनी म्हटलंय. ते आज उस्मानाबाद इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या दुष्काळावरील परिषदेत बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकार फक्त योजनांचा पाऊस पडत असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत काहीच पोचत नाही, असं ते म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळ, जनावरांचा चारा तसंच पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. याकरता सरकारनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला दीडपट भाव, मोफत खत बियाणं, शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन, जिल्ह्याला हक्काचं 21 टीएमसी पाणी या संबंधातले ठराव या परिषदेत मांडण्यात आले. एसआरसीसी बाल रुग्णालयातर्फे मुंबईत काल आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन पाळण्यात आला. कर्करोगाचं वेळेवर निदान केलं तर तो बरा होऊ शकतो, याबद्दल कर्करोग पीडित बालकांना आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. माजी खासदार प्रिया दत्त यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी उगम आणि चंद्रम या संस्थांमधल्या मुलांनी नृत्याविष्कार सादर केले. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना गौरवण्यात आलं आहे. मुंबईत लक्ष या संघटनेच्या वतीनं केंद्रीय राखीव पोलीस दल वापरत असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना व्हावी यासाठी एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवस चाललेल्या प्रदर्शनाला जवळजवळ 7,000 विद्यार्थ्यांनी भेट दिली होती. मुंबईत लक्ष या संघटनेच्या वतीनं केंद्रीय राखीव पोलीस दल वापरत असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला जवळजवळ 7,000 विद्यार्थ्यांनी तसंच सर्वसामान्यांनी भेट दिली. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. निवृत्त लेफ्टनंट जनरल पारनाईक आजच्या सांगता समारंभाला उपस्थित होते. सैनिकांसाठी जनतेचा आमच्यावरील विश्वास महत्वाचा आहे, असं ते म्हणाले. हे कृत्य करणाऱ्यांना लष्कर योग्य धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना व्यक्त केला. अनुराधा प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन साकार झालं. मेरा देश मेरी पहचान अशी या प्रदर्शनाची संकल्पना असल्याचं लक्ष्यचे कार्यकर्ते नितीन राजहंस यांनी स्पष्ट केलं. विश्व मल्लखांब महामंडळ, भारतीय मल्लखांब महासंघ आणि महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या वतीनं मुंबईत विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारतानं सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर सिंगापूर आणि मलेशिया संघांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. या पहिल्या वहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारतासह जपान, इटली, अमेरिका, सिंगापूर, मलेशिया असे 15 देश सहभागी झाले होते. जगातील 15 देशांमधील 150 खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये भारतीय संघाचं वर्चस्व तर होतच, पण पुरलेल्या मल्लखांबात जो आतापर्यंत फक्त मुलांचा एक आधारस्तंभ मानला जायचा, त्या पुरलेल्या मल्लखांबामध्ये महिलांनी सुद्धा यावेळेला सुरुवात केली आणि त्याच्यात एक केकी टॅकोमोटो ही जपानची खेळाडू पहिली आली, एक डेलिया सुरुची ही इटलीची मुलगी दुसरी आली आणि हिमानी परब ही भारताची मुलगी तिसरी आली. याचा अर्थ इतर देशांनी सुद्धा खूप प्रगती केलेली आहे आणि ही मल्लखांबाच्या वाटचालीसाठी एक मोठा शुभसंकेत आहे असं म्हणता येईल. मुलींच्या एकेरी मल्लखांब स्पर्धेत जपाननं प्रथम, इटलीनं दुसरा तर भारतानं तिसरा क्रमांक पटकावला. सचिन अहिर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
नवी मुंबई अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आज पुरुष गटात ज्ञानेश्वर मुरगा यानं बाजी मारली. 21 किलोमीटरचं अंतर त्यानं 1 तास 12 मिनिटात कापून प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अक्षय पडवळ याला हेच अंतर 1 तास 16 मिनिटं आणि 23 सेकंदात कापावं लागलं. महिला गटात ताशी लाडोल हिनं 1 तास 28 मिनिटं आणि 11 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या चांडोल हिनं 1 तास 30 मिनिटं आणि 39 सेकंदात ही धाव पूर्ण केली. त्यापूर्वी सिडको एक्झिबिशन सेंटर इथून आज सकाळी विख्यात क्रिकेटपटू कपिल देव यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. स्पर्धेत सुमारे 10,000 जण सहभागी झाले होते. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली, तर कोकण आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30 किमान 15, नागपूर 31 आणि 13, पुणे 33 आणि 11, औरंगाबाद 32 आणि 13, नाशिक 31 आणि 10, कोल्हापूर 32 आणि 15, रत्नागिरी 30 आणि 15, सोलापूर 35 आणि 16 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि झारखंडच्या दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांचा केला प्रारंभ. रस्त्यांची कारखान्यात निर्मिती करून प्रत्यक्ष जागेवर केवळ जोडणी करण्याचं तंत्र विकसित करण्याची आवश्यकता, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी. मिरवाज उमर फारूकसह जम्मू आणि काश्मीरमधल्या 6 फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा मागे घेण्याचे राज्य प्रशासनाचे आदेश. दिल्ली वाराणसी दरम्यान धावणारी भारताची पहिली मध्यम वेगानं चालणारी वंदे भारत एक्सप्रेस आज सकाळी व्यावसायिक फेरीसाठी रवाना. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर भावली धरणातून शहापूर परिसराला पाणी देण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि मुंबईत आयोजित विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भारतानं सांघिक प्रकारात पटकावला प्रथम क्रमांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी एसएससी अर्थात इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्चपासून संपूर्ण राज्यात सुरु होतीय. आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा अशी ओळख असलेली 10वीची परीक्षा विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत अत्यंत महत्वाची पायरी मानली जाते. 10वीच्या परीक्षेला विनाताण सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी, शहरी तसंच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी परिणामकारक अभ्यासाचं तंत्र कसं वापरावं, त्यासाठीच्या वेळेचं नियोजन आणि संपूर्ण काळात पालकांची भूमिका काय असायला हवी, अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शिक्षणतज्ञ मच्छिंद्र बोराडे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.